नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे स्पेशल किचन रेसिपी मध्ये। आज आपण बघणार आहोत इंस्टंट पनीर डोसा। चला मग सुरुवात करूया बनवायला। या ठिकाणी कढई मध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तर आपण थोडी मोहरी टाकून घेणार आहोत। कांदा बारीक कापून टाकून घेतलेला आहे, त्याचबरोबर शिमला सुद्धा बारीक कापून घेतलेली आहे। हे छान सॉफ्ट होऊ द्यायचं, म्हणजे मऊ झाला पाहिजे कांदा आणि शिमला। आपला कांदा आणि शिमला मऊ झालेले आहे, फ्राय झालेले आहेत। त्यात आपण टाकणार आहोत थोडंसं जिरं पूड, थोडी हळद, थोडी धनेपूड, थोडंसं तिखट। चवीपुरतं वापरायचं तिखट सगळं। त्याचबरोबर आपण टाकणार आहोत चाट मसाला। एक चमचा चाट मसाला घेतलेला आहे, मिक्स करून घ्यायचं। हे मसाले जळाले नाही पाहिजे, लगेचच टोमॅटो ॲड करणार आहे। चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत। त्यातच आपण हे पनीर ॲड करणार आहोत। या पद्धतीने आपण ही भाजी बनवून घेतलेली आहे पनीर डोस्यासाठी। तर आपण आता डोसा बनवून घेणार आहोत। डोस्यासाठी मी घेतलेला आहे एक वाटी तांदळाचं पीठ, एक वाटी बारीक रवा आणि 2 ते 3 चमचे आंबट दही। जर तुमचं दही आंबट नसेल तर तुम्ही अर्ध वाटी वापरू शकता, फ्रेश दही असेल तर, किंवा मग तुम्ही निंबूचा पण वापर करू शकता। आणि त्यात मीठ टाकून घेतलं, याचे आपण डोसे करून घेणार आहोत। हे पीठ मी 1 ते 1.5 तास भिजवून ठेवलं होतं, म्हणजे आता हे तयार आहे। या पद्धतीची कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला। तवा आपला गरम झालेला आहे, थोडं तेल टाकून घेणार आहोत। या पद्धतीने आपण बॅटर टाकून घेत आहोत। आपला डोसा इथे तयार आहे, आपण पलटून घेणार आहोत। या डोस्याच्या बॅटरमध्येच मी कोथिंबीर टाकलेला आहे, त्यामुळे बघता येईल आपल्याला किती छान कलर आलेला आहे। त्याला मस्त ग्रीन कलर दिसतोय, खूपच छान झालेला आहे आपला डोसा। आपण पलटून घेत आहे, आता आपण डोसा पलटून घेतलेला आहे। छान जाळी आली आपल्या डोस्याला, बघता येईल आपल्याला। तर आपण या डोस्यावरती आपली भाजी टाकून घेणार आहोत, पनीरची भाजी। या पद्धतीने टाकून घ्यायची। जसं आपण मसाला डोसा बनवतो त्याचप्रमाणे आपण बनवायचं। आपण थोडा जाड बनवला, आपण पातळही बनवू शकतो। आणि हे असं फोल्ड करून घ्यायचं, ह्या साईडने सुद्धा फोल्ड करायचं। आणि आपण थोडंसं भाजू देणार आहोत। थोडं प्रेस करून घेतलं की ती भाजी व्यवस्थित सेट होते। आपला डोसा खूप मस्त झालेला आहे, खूपच छान फ्लेवर येत आहे। या ठिकाणी मी पनीरची भाजी वापरली, तर आपण बटाट्याची भाजी सुद्धा वापरू शकतो। खूप मस्त डोसा झालेला आहे। आपण कट करून दाखवते, मी तुम्हाला तव्यावरच कट करून दाखवते। आपल्याला बघता येईल किती छान हे आपलं बॅटर किती छान दिसतंय आतमधलं सारण। तर गरम गरम आहे, मस्त सर्विंग डिशमध्ये काढून लगेच खायला सुरुवात करायची। खूप छान झालेला आहे आपला डोसा। वाव, मस्त, खूपच छान कलर सुद्धा खूप छान आला आणि अतिशय सॉफ्ट झालेला आहे, कडक नाही झाला। तर आपण हा डोसा शेंगदाण्याच्या चटणी बरोबर किंवा मग आपली डोशाची चटणी असते खोबऱ्याची चटणी त्याच्याबरोबर खाऊ शकतो। तर हा डोसा तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा। लाईक शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटनही दाबायला विसरू नका। तर भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये अशाच एखाद्या आगळ्या वेगळ्या रेसिपीमध्ये। तर तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।